नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी कधी भरावी, कशी भरावी, या ओटीमध्ये साहित्य कोणते असायला हवे, ओटीमधल्या साहित्याचे काय करावे, याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. नवरात्रीमध्ये ज्याप्रमाणे आपल्या कुलदेवतेचा आपण घट बसवत असतो, त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेची ओटी भरण्याची सुद्धा परंपरा आहे. नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरण्याची प्रथा आहे, तर ही ओटी नवरात्रीमध्ये तुम्ही केव्हाही भरू शकतात. पण खास करून ओटी भरण्याची प्रथा ही अष्टमी नवमीलाच आहे. जर यदा कदाचित त्या दिवशी तुमचं नाही जमलं तर केव्हाही ओटी भरू शकतात. ओटी भरण्यासाठी तर एका ताटामध्ये तुम्ही साडी ठेवावी. आपल्या परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत आहे. जर नऊवारी साडी नसेल तर सहावारी साडी किंवा काठापदराची साडी घेतली तरी चालेल. साडी घेणं शक्य नसेल तर ब्लाऊज पीस ठेवला तरी चालेल. आपल्या यथाशक्तीनुसार ही ओटी भरायची आहे. देवीला अर्पण केली जाणारी साडी सुती किंवा रेशमी असावी, कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेने या धाग्यांमध्ये जास्त असते. साडीचा रंग हा काळा किंवा निळा नसावा, याऐवजी लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा असा रंग आपण घेऊ शकतात. एका ताटामध्ये साडी ठेवून त्या साडीवर खण किंवा ब्लाऊज पीस ठेवावा. या ब्लाऊज पीसचा रंग देखील शुभ असावा. या साडीवरती संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ, अखंड सुपारी किंवा खोबऱ्याची वाटी ठेवावी. 5 पूजेची फळं जसं की हळकुंड, सुपारी, पूजेचा बदाम, खारीक, खोबरं, हळदी, कुंकू, हिरव्या बांगड्या, हार, तांदूळ, खडीसाखर देखील असावी. बरेच जण 5 वाण ठेवतात. नारळ ठेवताना नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. ओटीमध्ये पानाचा विळा ठेवणे देखील महत्त्वाचं मानलं जातं. याला तांबूळ असं म्हणतात. यात सुपारी किंवा तंबाखू नसावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभं राहावं. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर हळदी, कुंकू, अक्षदा व्हाव्यात, तांदूळ व्हावेत. मंदिरात देवीला जर ही ओटी अर्पण केलेली असेल तर ही अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करावी. तसंच घरातल्या जर देवीला ही ओटीचं साहित्य अर्पण केलं असेल तर ही अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवाष्ण स्त्रीला दान म्हणून द्यावी. तसेच या ओटीमधलं जे साहित्य आहे, जसं की नारळ आहे, तो नारळ घरातच फोडून घरातल्या सदस्यांना प्रसादमधून वाटावा. सवाष्ण स्त्रियांचे साहित्य जे आहे ते घरातल्याच कुलस्त्रीने वापरण्यास काढावे. तांदूळ असतील तर कुलस्त्रीने शिजवून ते ग्रहण करावे. गहू असतील तर ते दळून आणून त्याच्या चपात्या, पोळ्या, गोड पदार्थ बनवून घरातल्याच कुलस्त्रीने खावे. तर अशा पद्धतीने कुलदेवतेची ही ओटी नवरात्रीमध्ये केव्हाही भरू शकतात. आपल्या कुलदेवतेची ओटी सवाष्ण कुलस्त्रीने भरावी. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने ही माहिती आहे तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.